सोलापूर महानगरपालिका अंतर्गत कार्यरत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रसूतिगृहाचे नूतनीकरण बालाजी अमाईन्स सोलापूर यांच्याकडून राम रेड्डी यांच्या पुढाकारातून बालाजी अमाईन्स यांच्याकडील CSR फंडातून रक्कम रुपये 1.30 कोटी निधीतून नूतनीकरण करण्यात आलेल्या प्रसूतिगृहाचा शुभारंभ महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांच्या समक्षतेत 5 गर्भवती महिलांच्या हस्ते करण्यात आला असून सदर शुभारंभावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आरोग्य विद्यापोळ आरोग्याधिकारी डॉक्टर बसवराज लोहारे नगर अभियंता लक्ष्मण चलवादी राष्ट्रीय आरोग्य अभियानाकडील शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉक्टर अतिश बोराडे शहर लेखा व्यवस्थापक सिद्धेश्वर बोरगे डॉक्टर ज्ञानेश्वर सोडळ वैद्यकीय अधिकारी परिचारिका अधिपरिचारिका यांच्या उपस्थितीत झाला. या शुभारंभाप्रसंगी बालाजी अमाईन्स सोलापूर यांच्याकडील संयुक्त व्यवस्थापकीय संचालक राजेश्वर रेड्डी वास्तुविशारद मनोज मर्दा तांत्रिक सल्लागार मल्लिकार्जुन बिराजदार व इतर सर्व मनपा कर्मचारी व बालाजी अमाईन्सचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बालाजी अमाईन्स यांच्याकडील रक्कम रुपये 1.30 कोटी निधीतून प्रसूतिगृहाकरता अद्ययावत व सुसज्ज शस्त्रक्रियागृह व शस्त्रक्रियेकरता लागणारी सर्व अद्ययावत उपकरणे यामध्ये शस्त्रक्रिया टेबल 1 प्रसूती टेबल 2 ऑक्टोक्लेव 1 शॅडोलेस लॅम्प 1 स्क्रबर 4 गीझर 1 उपलब्ध करून देण्यात आला असून याकरता स्वतंत्र व सुसज्ज प्रसूतिगृह प्रसूतीपश्चात नवजात शिशूकरता स्थिरीकरण कक्ष जोखीमग्रस्त व अतिगुंतागुंतीच्या गरोदर मातांकरता अतिदक्षता विभाग प्रसूतीपूर्व तपासणी करता येणाऱ्या गर्भवती मातांना सुसज्ज प्रतीक्षालय तसेच प्रसूतीपूर्व तपासण्या यामध्ये सोनोग्राफी प्रयोगशाळा तपासण्या इत्यादी उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रसूतिगृहाकरता 24 तास विद्युत सेवा उपलब्ध राहावी याकरता स्वतंत्र डिझेल जनरेटर तसेच रुग्णांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची आंघोळीसाठी गरम पाण्याची व्यवस्था व रुग्णांना उद्वाहन म्हणजेच लिफ्टची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रसूतिगृहाचे नूतनीकरण व अद्ययावतीकरण करून तिथे 60 खाटा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच प्रसूती कक्षामध्ये 6 प्रसूती टेबल व शस्त्रक्रियागृहामध्ये 2 टेबल उपलब्ध करून देण्यात आले असून 3 स्त्रीरोगतज्ञ 2 भूलतज्ञ व 1 बालरोगतज्ञ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या प्रसूतिगृहामध्ये महिलांकरता व गरोदर मातांकरता महिलांच्या आरोग्यविषयक सेवांची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी 8 कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया 4 गर्भपाताच्या शस्त्रक्रिया व स्वाभाविक प्रसूती या रुग्णालयात झाली आहे. याचसोबत प्रसूतिगृहात दाखल होणाऱ्या मातांना वरील सर्व सुविधा मोफत देण्यात येणार आहेत. प्रसूतीकरता दाखल मातांना शासनाकडून मोफत आहार उपलब्ध करून देण्यात येतो. याचबरोबर अनुसूचित जाती जमाती दारिद्र्य रेषेखालील मातांना प्रसूतीनंतर मोबदला अदा करण्यात येतो. प्रथम गर्भधारणेनंतर पात्र लाभार्थी मातांना प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत 5,000 लाभ अदा करण्यात येतो. याप्रसंगी आयुक्त शीतल तेली उगले यांनी नूतनीकरण व अद्ययावतीकरण करण्यात आलेल्या प्रसूतिगृहामध्ये महिलांच्या आरोग्यविषयक आजारांवर उत्तम दर्जाचे उपचार व त्याअंतर्गत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून याचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त शीतल तेली उगले यांनी केले आहे. श्री बालाजी अमाईन्स उद्योग समूहाच्या माध्यमातून महानगरपालिकेचं जे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रुग्णालय आहे तर हे रुग्णालय पूर्ण सुमारे 1.5 कोटीचा निधी खर्च करून म्हणजे बालाजी अमाईन्स उद्योग समूह आणि काही थोडीशी अमाऊंट महानगरपालिकेनं टाकून एक अद्ययावत सुसज्ज असं मॅटर्निटी होम आणि हॉस्पिटल इथे आम्ही आज नागरिकांसाठी त्याचा शुभारंभ केलाय, खुलं करून दिलंय. आणि मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की आजच्या दिवशी इथे 8 कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया 4 MTP आणि 1 डिलिव्हरी इतकं ऑलरेडी आज सकाळपासून माझ्या डॉक्टरांच्या टीमनं केलेलं आहे. इथली सगळी डॉक्टरांची टीम, इथल्या नर्सेस, आया, भूलतज्ञ असतील, गायनेकोलॉजिस्ट असतील, ह्या सगळ्या लोकांच्या मेहनतीतून हे हॉस्पिटल अधिकाधिक उत्तम सेवा नागरिकांना देण्यासाठी इथे सुसज्ज आहे. माझं आपणा सर्वांना या माध्यमातून आवाहन आहे की इतकी जी सुनियोजित आणि रिनोव्हेटेड वास्तू आहे जिथे अत्याधुनिक सुविधा आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत तर तिचा लाभ अधिकाधिक नागरिकांनी घ्यावा. आणि आज या हॉस्पिटलवर ज्यांचा सर्वाधिक हक्क आहे अशा आमच्या गर्भवती माता असतील तर त्या महिलांच्या 5 महिलांच्या हस्ते आज याचा आपण शुभारंभ केलाय. मी माझ्या सगळ्या टीमला शुभेच्छा देते.